सुरक्षा बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। दिव्यांग पक्षकाराला पाहून न्यायाधीशास खाली उतरले। सोलापूर जिल्हा कोर्टातील न्यायदानाची सुखद घटना। सोलापूर जिल्हा न्यायालयात सोमवारी एका दिवाणी प्रकरणावर सुनावणी सुरू होती। यावेळी अपीलकर्ते पक्षकार वयस्कर आणि दिव्यांग असून त्यांना मुलाने उचलून आणले। हे पाहिल्यानंतर न्यायाधीश शब्बीर अहमद औटी हे स्वतः डायस सोडून खाली आले आणि त्यांनी पक्षकारासमोर बसून त्यांची बाजू देखील ऐकून घेतली। तसेच 2016 पासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणावर तोडगा काढत वाद मिटवला। न्यायालयात घडलेली ही घटना पाहून सर्वांना सुखद अनुभव आला। नगरपालिका निवडणूक ओबीसी आरक्षणाविनाच। राज्यातील 92 नगर परिषद आणि 4 नगर पंचायतीच्या निवडणुका ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविनाच पार पडणार आहेत। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सुनावणी करत असताना सुप्रीम कोर्टाने स्पष्ट निर्देश दिले असून आतापर्यंत जाहीर झालेल्या निवडणुकांच्या अधिसूचनेत कोणताही बदल करू नये, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नवीन अधिसूचना न काढण्याचे कोर्टाने म्हटलं आहे। ओबीसी आरक्षणाबाबतची पुढची सुनावणी 19 जुलै रोजी होणार असून बांठिया आयोगाच्या आधारे ओबीसींना आरक्षण मिळणार का याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे। बेंदूर सणानिमित्त साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची बाजारात गर्दी। पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज बेंदूर सण साजरा करण्यात येतोय। बैलजोडींना सजवण्याचं साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची बाजारात गर्दी दिसून येत आहे। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे या बैलजोडीच्या साहित्याचे दर देखील वाढले आहेत, त्यामुळे या दरवाढीचा शेतकऱ्यांना देखील फटका बसतो आहे। कृष्णाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ, चांदोली धरण 50% भरले। कृष्णा नदी पात्राच्या परिसरात होत असलेल्या सलग पावसामुळे पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे। दुसरीकडे मागील आठवड्यापासून चांदोली धरण परिसरामध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे चांदोली धरण 50% भरलं आहे। मुसळधार पावसाने धरणातील पाणी साठ्यात आठवड्याभरात तब्बल 7 TMC पाणी साठा वाढ झाली आहे। तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची साक्ष देणारे झाड कोसळले। नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शिवकालीन इतिहासाचे साक्षीदार असलेले सुमारे 300 वर्ष जुने आंब्याचे झाड कोसळले आहे। रायगड जिल्ह्यातील उमरटमध्ये तानाजी मालुसरे यांचं स्मारक आहे। या स्मारकाजवळील हे झाड सोमवारी मुसळधार पावसामुळे जमीनदोस्त झाले। या आंब्याच्या ढोलीमध्ये मावळे हे तलवारी आणि हत्यारे लपवित असल्याची आख्यायिका सांगितली जाते।